तळोजा डंपिंग व रामकी प्रकल्प बंद करावे या मागणीसाठी तळोजा मॅन्युफॅक्चर असोसिएशनच्या सभागृहात सर्व पक्षीय नेते संघर्ष समिती व प्रशासन यांच्यात गुरुवारी बैठक पार पडली. तळोज्यातील वाढत्या प्रदूषणाचा कळीचा मुद्दा ठरलेला रामकी ग्रुप व तळोजा घनकचरा व्यवस्थापन हे दोन प्रकल्प कायमचे बंद करा अशी मागणी सद्गुरू वामनबाबा महाराज संघर्ष समितीने केली आहे. तळोजा मॅन्युफॅक्चर असोसिएशनच्या सभागृहात ही मागणी सर्व पक्षीय व संघर्ष समितीने मांडली. यावेळी प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी सिडकोचे किरण फलसे, रामकीचे दिनकर आढाव, माननीय विवेक पाटील, पोलीस उपायुक्त विश्वास पांढरे, सद्गुरू वामनबाबा संघटनेचे अध्यक्ष धनाजी पाटील आदी मान्यवरांसह स्थानिक मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तळोजात असलेल्या कारखान्यांच्या प्रदूषणातून परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहेत. काही दिवसांपूर्वीच या प्रकरणी मोर्चा देखील काढण्यात आला होता, मात्र प्रशासन गंभीर दखल घेत नसल्याने आज पुन्हा एकदा चर्चा करण्यात आली. यावेळी पुन्हा एकदा या दोन प्रकल्पांपासून प्रदूषण होत असल्याचे सांगत हा प्रकल्प कायमचा बंद करावा अशी मागणी करण्यात आली.